तर आपण पाहिला पुणे शहर सुद्धा आता सील करण्यात आलेलं आहे. केवळ 2 तासच दुकानं अत्यावश्यक सेवा ज्या आहेत तिथे खुली राहणार आहेत. वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी आहे चंद्रपुरातली. चंद्रपुरामध्ये संचारबंदीत सुद्धा क्रिकेट खेळणाऱ्या तरुणांना पोलिसांनी हटकलं असताना पोलिसांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. युवकांनी बॅटनं हल्ला चढवून पोलिसाच्या डोक्यात बॅट मारली आणि त्यामुळे पोलीस गंभीर जखमी झालेले असून 5 जणांना या प्रकरणी अटकही करण्यात आली आहे. तर प्रशासनाकडून वारंवार संचारबंदीचं पालन करण्याचं आवाहन केलं जात आहे, मात्र नागरिक अजूनही लॉकडाऊनबाबत गंभीर नसल्याचं चित्र आहे. नागरिक घराबाहेर पडत आहेत. तर ठाण्यात पहाटे भाजी खरेदीसाठी नागरिकांना गर्दी केलेली होती. नागरिकांच्या लांबच लांब रांगा तिथं पाहायला मिळाल्या. नागरिक इतर दिवसांप्रमाणेच बाहेर पडत आहेत आणि लॉकडाऊनबाबत कधी गंभीर होणार हाच प्रश्न वारंवार उपस्थित होतोय. तर ही दृश्य आपण पाहतोय, ठाण्यातली दृश्य आहेत. भाजी खरेदी करण्यासाठी आज पहाटे ठाणेकरांनी लांबच लांब रांग लागलेली होती. त्यामुळे नागरिकांना वारंवार सांगून देखील सोशल डिस्टन्सिंगचं पालन होत नाही आहे, मास्कही वापरले जात नाही आहे, स्वतःच्याच आरोग्याचा धोका यामुळे निर्माण होतोय. आणि याविषयी आपण अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी अमित मोडक आपल्यासोबत आहेत. अमित, आपण पाहतोय पहाटेची ठाण्यातली दृश्य आहे. ठाणेकरांना लॉकडाऊन बाबत अजूनही गांभीर्य आलेलं नाही असंच पुन्हा एकदा म्हणावं लागेल. बिलकुल मनाली, जर आपण हे बघितलं तर साधारण सकाळी 4:15-5:30 दृश्य आहे ती ठाण्याच्या टोल नाक्यावरची. गर्दी होणं हे काही ठाणे किंवा मुंबई सारख्या शहरासाठी मोठी गोष्ट नाहीये, परंतु ही जर दृश्य आपण बघितली तर यामध्ये आपण जर जे आपण सोशल डिस्टन्सिंग म्हणतो ते नावावर आहे अशा रांगा तर आपण कोरोनाच्या अगोदर पण मुंबई आणि ठाण्यात बघितलेल्या आहेत. अगदी जवळजवळ लोक उभे आहेत, अनेकांच्या चेहऱ्यावर मास्क देखील लावलेले नाहीये, रिक्षावाले तसेच फिरत आहेत आणि एवढी सगळी गर्दी ही सकाळी 4:15-5:30 दरम्यान ठाण्याच्या टोल नाक्यावरची आहे. यात अनेक जण हे भाजी विकत घ्यायला आलेले आहेत, काही जण काही याच्यात किरकोळ व्यापारी आहेत, तर काही सामान्य घरातून आलेले ग्राहक देखील आहेत. यामध्ये भीतीची गोष्ट फक्त एकच होती की जर बघितले आपण या रांगेवर जर तू एक नजर टाकली तर अजिबात यामध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळलेलं नाहीये आणि मास्क देखील लावलेलं नाहीये. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आजूबाजूला इथे पोलीस पण होती, परंतु ते देखील कुठेही कारवाई करताना दिसत नाही. एक प्रकारे आपण म्हणू शकतो की गर्दीच्या समोर पोलीस देखील कुठे ना कुठे आता हतबल होताना दिसत आहेत. मनाली, नक्कीच धन्यवाद अमित या संपूर्ण माहितीबद्दल. तर आपण ही दृश्य पाहतोय, ठाण्यातली दृश्य आहेत. भाजी खरेदी करण्यासाठी सकाळी 5 वाजता, आज पहाटे 5 वाजता ठाण्यामध्ये नागरिकांनी प्रचंड गर्दी केलेली होती. कोणत्याही प्रकारचं लॉकडाऊनचं गांभीर्य किंवा कोरोना संदर्भातलं गांभीर्य नागरिकांना दिसत असल्याचं जाणवत नव्हतं. वळूयात पुढच्या बातमीकडे, ती म्हणजे मुंबई कोरोनाचा हा आता हॉटस्पॉट आहे. कोरोनामुळे संपूर्ण मुंबई थांबलेली आहे. तर चेंबूरमध्ये कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. नियमांचं पालन होत नसल्यामुळे परिसरामधील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 200 वर पोहोचलाय. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहेत. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढताना दिसतेय. त्यामुळे मुंबईतला बहुतांश भाग सील करण्यात आलाय. चेंबूरमध्येही कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सध्या चेंबूर आणि गोवंडीत 171 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. गोवंडीत सर्वाधिक म्हणजे 99 कोरोना बाधित असल्यानं चिंता वाढली आहे. तर चेंबूरमध्ये कोरोना बाधितांचा आकडा 72 वर गेलाय. नियमांचं पालन होत नसल्यानं कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय. चेंबूर पश्चिम आणि गोवंडी पूर्वमध्ये कोरोनाचा फैलाव वेगानं होतोय, त्यामुळे परिसरातले अनेक भाग कोरोनाचे हॉटस्पॉट झालेत. एम पूर्वमधील गोवंडी, शिवाजीनगर मानखुर्द, चिता कॅम्प हे कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत. तर एम पश्चिममधील महात्मा फुले नगर, मुकुंदनगर आणि नागेवाडी हे परिसर कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत. गोवंडी आणि इतर परिसरात तर भाजी खरेदीसाठी मोठी गर्दी केली जाते. एवढंच नाही तर रस्त्यांवरही लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळते, त्यामुळे रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचं सांगण्यात येत आहे. पुढचे काही दिवस तरी कोरोनाला हरवण्यासाठी नियमांचं पालन करा, हेच News18 लोकमतचंही तुम्हाला आवाहन. मनोज कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, News18 लोकमत, गोवंडी.